मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. माणिकनाळ येथील गांजा शेतीवर छापा. उमदी वार्ताहर. माणिकनाळ तालुका जत येथील महासिद्ध लक्ष्मण बगळे यांनी त्यांच्या डाळिंबाच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याची माहिती बातमीदारांकडून मिळाल्यानंतर सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पंकज पवार यांनी पोलीस अधीक्षक सांगली श्री दीक्षित गेडाम सांगली माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सौ मनीषा दुबुले मॅडम यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग जत यांच्या आदेशाप्रमाणे सदर मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता बातमीप्रमाणे सदर ठिकाणी डाळिंबाच्या शेतात गांजाचे 5 ते 6 फूट उंचीची लहान मोठे ओलसर झाडे दिसली. ते पंचासमक्ष उपसून काढून त्यांची वजनी काटा केला असता सदर गांजाचे वजन 133 किलो झाली असून त्याची किंमत 13,39,100 रुपयांचा गांजा पकडला आहे. सदर कारवाई कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पंकज पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन पलुसकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल काळेल, पोलीस नाईक श्रीशल वळसंग, महिला पोलीस नाईक पूजा गार्गे, पोलीस कॉन्स्टेबल हके, पोलीस कॉन्स्टेबल अप्पा कुंभारे, पोलीस कॉन्स्टेबल अप्पा घोडके, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ पोटभरे अशांनी सर्वांनी मिळून कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पवार यांनी पुढेही अशीच कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.